नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका राठोड तुमचं हार्दिक स्वागत करते या व्हिडिओच्या महत्त्वपूर्ण अशा सिरीजमध्ये ज्यामध्ये आपण इतिहासामधील इयत्ता नवीमधील अगोदरच्या भागामध्ये एक ते तीन पाठ पाहिलेले आहेत या भागामध्ये आपण चौथ्या पाठाला सुरुवात करत आहोत या पाठाचं नाव आहे आर्थिक विकास आणि यासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण यानंतरच तुम्हाला असेच अत्यंत महत्वपूर्ण असे व्हिडिओज वेळच्या वेळी प्राप्त होतील पहा भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत आणि यामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश आणि बँकाचे राष्ट्रीयकरण वीज कलमी कार्यक्रम गिरणी कामगारांचा संप एकोणीसशे एक्क्याण्णवचे नवे आर्थिक धोरण या विशेषत्वाने आपण अभ्यास करणार आहोत बघा आपल्याला यामध्ये अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला ऐकण्यात आले आहेत ठीक आहे तर ह्या कन्सेप्ट कोणकोणते आहेत याबद्दल मी थोडीशी माहिती अगोदर तुम्हाला समजून सांगते जेणेकरून तुम्हाला इथे मला नेमकं आपल्याला कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा हे लक्षात येईल ठीक आहे यामध्ये आपल्याला इथे कोणता पॉइंट सांगितलाय बघा मिश्र अर्थव्यवस्था असं सांगितलंय तर अर्थव्यवस्था म्हणजेच आपल्या देशातील जे पैशाचं नियोजन आहे वित्त नियोजन आहे या संबंधीचं जे नियोजन केलेलं असतं किंवा त्याचा जो लेखाजोखा केला जातो आणि त्याबद्दल जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स दिले जातात त्याची पाहणी करणं म्हणजेच अर्थव्यवस्थेचं एक अर्थव्यवस्था अशा एका संकल्पनेमध्ये हे समाविष्ट असलेले घटक आहेत ठीक आहे तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ह्या अर्थव्यवस्था असतात ज्याच्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था ही एक प्रकारची अर्थव्यवस्था आहे यामध्ये कोणत्या कोणत्या तर भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था अशा आणि मिश्र अर्थव्यवस्था असे अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार असतात तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्व जो अर्थव्यवस्थेचे नियमावली आहे ही समाजाला आधारित विचार करून बनवलेली असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही मोठे लोक असतात किंवा ज्या लोकांकडे म्हणजे का गिरणी काम गिरणीचे मालक म्हणा त्या वेगवेगळ्या ज्या कंपन्या असतात त्यांचे मालक तर ही भांडवलशाही अर्थव्यवस्था असते हुकुमशाही स्वरूपाची ही अर्थव्यवस्था असते पण आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही मिश्र स्वरूपाची अवस्था आहे म्हणजेच इथे काही जे अर्थ काही कंपन्या म्हणा किंवा काही अधिकारी हे सरकारकडून चालवलं जातात तर काही हे खाजगी स्वरूपात तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सर्व प्रकारचे जे वेगवेगळ्या वेग 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 कंपन्या म्हणा किंवा तेथील वेगवेगळे वेग वेग कारखाने आहेत ते पूर्ण खाजगीकरण केलेले असतात आणि समाजवादीमध्ये ते पूर्णपणे शासनाच्या शास शासनाच्या कार्यवाहीमध्ये करत असतात पण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये ह्या दोन्हींचं मिश्रण असतं ठीक आहे तर ही एक संकल्पना तुम्हाला इथे कळाली असेल पंचवार्षिक योजना पंचवार्षिक वार्षिक म्हणजे वर्षाला होणारी योजना आणि पंचवार्षिक योजना म्हणजे अशी योजना की जी पाच वर्षातून एकदा केली जाते प्रत्येक वर्षाचं यामध्ये नियोजन केलं जातं आणि यामध्ये कुठे किती पैसा खर्च करायचा कुठे नाही म्हणजे कुठे आवश्यक नाहीये कुठल्या कुठल्या विकास योजनेला महत्व द्यायचं याबद्दलचं जे नियोजन केलं जातं जे जा आपण वार्षिक नियोजन पाठ नियोजन घटक नियोजन असं म्हणतो अगदी तशा स्वरूपातच पंचवार्षिक पाच वर्षामध्ये कोणकोणत्या बाबी कंप्लीट करायच्यात याची नियोजन जे केलं जातं त्याला आपण पंचवार्षिक योजना असं म्हणत असतो आणि यामधील यशापयश बँकाचे राष्ट्रीयकरण वीस कलमी कार्यक्रम गिरणी कामगारांचा संप एकोणीसशे एक्क्याण्णवचे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने आपल्याला अभ्यास करायचा आहे आता हे जे नवनवीन संकल्पना आहेत या पूर्ण संकल्पना तुम्हाला या पाठामध्ये होणारच आहेत त्याच्यामुळे तुम्ही इथे थोडंसं असं तुम्हाला वाटेल की ही आपली संकल्पना थोडंसं जरा आपल्याला जड वाटते ऐकण्यासाठी पण असं काही होणार नाही आहे तुम्हाला ही सर्व क्लिअर होईल आणि मी पण ती क्लिअर करणारच आहे ठीक आहे तर इथे पहा मिश्र अर्थव्यवस्था जा मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण मुद्द्यांची आपण माहिती घेऊया भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते विचारमंथन करणं म्हणजे एखाद्या बाबीविषयी सर्व बाजूंनी सरासर विचार करणं म्हणजे एकांगी विचार एकाच एक बाजूने विचार न करता सर्व बाजूंनी त्या बाबीचा विचार करणं याला आपण विचारमंथन असं म्हणत असतो प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला आणि काही देशांमध्ये दे, भांडवलशाही अशी अर्थव्यवस्था होती बघा इथे पंडित नेहरू यांचं रोल फार महत्वाचा आहे त्यांनी कुठलाही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी भांडवलशाही जी अर्थव्यवस्था होती काही देशामध्ये आणि काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती ह्या दोन्ही अर्थव्यवस्थेचं काय की वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तोटे तर या दोन्हींचं एक मिश्रण म्हणजे जिथे जिथे फायदे होतात त्या गोष्टींचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपल्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये केलेला आहे त्यानंतर आपण याबद्दलच अधिक माहिती घेऊया भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी उत्पादनाची साधने आहेत ही खाजगी मालकीची असतात मी तुम्हाला आताच म्हटलं की ते खाजगी कंपन्यांकडे याचे अधिकार दिलेले असतात तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने हे समाजाच्या म्हणजे शासनाच्या हातामध्ये असतात म्हणजे शासनाच्या अखत्यारीत शासनाच्या मालकीची असतात मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते आणि आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिलेलं आहे हे पण लक्षात ठेवा आताच मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्हाला रिकामी जागेमध्ये प्रश्न आला की भारताची अर्थव्यवस्था नेमकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे तर तुम्हाला इथे उत्तर सांगता आलं पाहिजे की मिश्र अर्थव्यवस्था आणि आपण मिश्र अर्थव्यवस्था का स्वीकारली तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला सांगता येईल की जे भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था होती त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आणि तोटे होते तर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या देशातला आर्थिक आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं होतं आणि आणि यामुळे पंडित नेहरू यांनी कुठल्याही टोकाची भूमिका न घेता मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलाय त्याला प्राधान्य दिलेलं आहे या अर्थव्यवस्थेचे तीन भाग आहेत ते जे तीन भाग आपल्याला समजून घ्यायचे तुम्हाला असा पण प्रश्न येतो की मिश्र अर्थव्यवस्थेवर टिपा लिहा किंवा मग मिश्र अर्थव्यवस्थेचे तीन भाग कोणते तर तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की त्याचे तीन भाग आहेत सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र आता तुम्ही वहीमध्ये सुद्धा हे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवले तर अधिक बरे पडेल सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र आता सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र याच्याबद्दल आपण इन डिटेल माहिती घेऊया सार्वजनिक क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की या क्षेत्रातील उद्योगधंदे हे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली आपण असतात त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र असं म्हणत असतो याच्यातील संरक्षण साहित्य उत्पादन याचा सुद्धा यामध्ये समावेश होतो आता खाजगी क्षेत्र म्हणजे कोणते क्षेत्र तर खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की या क्षेत्रातील उद्योगधंदे हे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात अर्थातच सरकारचं देखरेख किंवा नियंत्रण त्यांच्यावर नसतं आता तुम्हाला दोन्ही प्रकारचं क्षेत्र लक्षात आलं असेल जे की सार्वजनिक क्षेत्र सार्वजनिक म्हणजे सगळे जे अधिकार आहेत ते सरकारच्या नियंत्रणाखाली आणि खाजगी क्षेत्र म्हणजे खाजगी उद्योजकांच्या नियंत्रणाखाली आता तिसरं क्षेत्र आहे तो क्षेत्र कोणतं आहे तर संयुक्त क्षेत्र आता तुम्ही इथे गेस करू शकता नेमकं काय म्हणायचं असेल तर या क्षेत्रामध्ये काही उद्योग हे खासगी उद्योगांच्या मालकीचे तर काही हे सरकारी उद्योगाच्या म्हणजे सरकारी अखत्यारीमध्ये असतात सरकारच्या हातामध्ये सरकारच्या व्यवस्थापनाखाली यांचं चा, नियंत्रण चालवलं जातं तर मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र या दोन्हीमध्ये चांगल्या स्वरूपाचा सुसंवाद असणं गरजेचं असतं आणि या व्यवस्थेचं एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकसहभाग लोकसहभाग म्हणजे लोकांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणे त्या गोष्टीमध्ये त्यांना आपलेसे करून वाटणं की ही अर्थव्यवस्था आपल्याला स्वतः सु... सुद्धा किती महत्वाची आहे यातून आपल्या स्वतःचा सुद्धा किती विकास होतो हे त्यांना पटवून देता आलं पाहिजे आणि तेव्हाच ती आपला खरी जे व्यवस्थेचं विकास आहे आर्थिक विकास हा आपण साधू शकतो या व्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये नफ्याची प्रेरणा उपक्रमशीलता नियम पालन नियोजन नियोजन सॉरी इत्यादी गोष्टी ह्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये चालत नाही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात कारण तुम्हाला टिपा लिहा कारणे द्या अशा स्वरूपाचे प्रश्न येतात तर तिथे तुम्हाला हे लक्षात येण्यासाठी फार महत्वाचे असलेले मुद्दे आहेत या व्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो संरक्षण शास्त्रीय संशोधन शिक्षण रस्ते रेल्वे कालवे बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर अशी भांडवल गुंतवणूक लागणारी फळ पण फळ मात्र उशिरा देणारी असल्या स्वरूपाची आहेत या क्षेत्रामध्ये खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत अशा वेळी सरकारलाच पुढा पुढाकार घ्यावा लागतो खाजगी उद्योजक कुठे पुढाकार घेतात जिथे त्यांना जास्तीत जास्त नफा मिळतो असं त्यांना वाटतं तिथे ते पुढाकार घेतात पण असे काही क्षेत्र आहेत जिथे नफा जर नसेल पण आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी ते फार गरजेचे आहेत आणि तिथे मग सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो आणि या पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून म्हणजे त्याचा साचा वापरून पंचवार्षिक योजनेचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली एकोणीशे त्र्याहत्तरच्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली आणि या धोरणानुसार अवजड उद्योग उद्योजक उद्यो जे घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव मात्र आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले आणि लघु उद्योग ग्रामोद्योग घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष सुद्धा सुरुवात झाली तर अशा प्रकारे हे जे मिश्र अर्थव्यवस्था आहे याचा भारताच्या जे नियोजन आहे त्याच्यावर कशा स्वरूपात परिणाम झाला त्यामध्ये आपण हा हीच अर्थव्यवस्था का स्वीकारली याच्यात कोणकोणत्या क्षेत्रांचा समावेश होतो या सगळ्या घटकांची माहिती या भागामध्ये घेतली आपण याच्या पुढील भागामध्ये अजून पुढील माहिती घेऊया कारण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळी माहिती देऊन म्हणजे असं वाटू नये की तुम्हाला एकाच ह्याच्यात आपण किती अभ्यास करावा पण हे फार महत्वाचे असे आर्थिक विकासामधले मुद्दे जे आपण अभ्यासात आहोत पुढल्या भागामध्ये आपण पंचवार्षिक योजना मग त्याच्यातील पहिली पंचवार्षिक योजना दुसरी पंचवार्षिक योजना या योजनांची उद्दिष्टे कोणकोणती आहेत तिसरी पंचवार्षिक योजना ही कशा स्वरूपात मांडली गेली चौथी पंचवार्षिक योजना म्हणा सहावी पंचवार्षिक योजना ह्या सगळ्या पंचवार्षिक योजनांबद्दल माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला या पंचवार्षिक योजना कशासाठी राबवल्या जातात यातून आपल्याला कोणती उद्दिष्टे साध्य करायचे असतात कोणत्या कालावधीमध्ये या पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने याचे पुढे वाटचाल ही चालली याबद्दल अधिक माहिती मिळेल भेटूया पुढील